तर बारामतीमधली थेट दृश्य पाहताय. विजयानंतर आता सुप्रिया सुळे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतोय. गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते. चौथ्यांदा सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. यंदाची फाईट ही अतिशय टफ फाईट होती, कारण सुनेत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळालेली होती आणि आता विजयाचा गुलाल बारामतीमध्ये उधळला जातोय आणि सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. गुलाल त्यांना लावण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय. पुण्यामधली ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय. पुण्यामध्ये आता सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत आणि विजयानंतर सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर असतील. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते. या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं. महत्वाची लढत ज्या VVIP लढती म्हणून देशातल्या लढतींकडे पाहिलं जात होतं त्याच्यामधली एक महत्वाची लढत ती म्हणजे बारामतीची. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधली ही टफ फाईट मानली जात होती आणि याच्यामध्ये सुप्रिया सुळे या विजयी झाल्यात. सुप्रिया सुळे पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे आणि यानंतर त्यांचा बारामतीचा दौरा असेल. ही निवडणूक सर्वार्थानं वेगळी म्हणावी लागेल, कारण पवार कुटुंबामध्येच दोन महिला, एक लेक आणि एक सून अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. नणंद विरुद्ध भावजय अशी ही लढत होती आणि पवारांच्या कुटुंबामध्येच दुफळी निर्माण झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक. अजित पवार हे पक्षातून वेगळे झाले. सुनेत्र पवार यांना बारामतीमधून त्यांनी उभं केलेलं होतं आणि सर्व ताकद पणाला लावलेली होती. वेगळी राजकीय समीकरण सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली आणि यामध्ये विजय झाला तो सुप्रिया सुळेंचा. सुप्रिया सुळे पुण्यामध्ये दाखल झाल्यात आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं मोठं स्वागत, जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात योगेश यांच्याकडे. योगेश, आपण पाहतोय पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. आता त्यांचा पुढचा दौरा कसा असेल, कार्यक्रम कसा असणार आहे? निश्चितच सुप्रिया सुळे या पुण्यात दाखल झालेल्या आहेत, कारण निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच त्या पुण्यात आलेल्या आहेत आणि पुण्यातल्या राष्ट्राध्यक्ष कार्यालय आहे ज्या ठिकाणी इतर मंगल कार्यालय, त्या कार्यालयाच्या परिसरामध्ये सुप्रिया सुळे यांचं त्यांचे स्वागत केलं जात आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या कार्यालय परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आता सुप्रिया सुळे या पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटी करते आणि सत्कार त्या मित्रांना आहे. मात्र आपण तसं पाहिलं की सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाल्या त्याचवेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची त्यांच्याशी तयारी केली होती. जेसीबीच्या सहाय्यासोबतच फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना स्वागतासाठी करण्यात आलेली आहे, कारण सुप्रिया सुळे यांचा मोठा विषय या बारामती लोकसभा मतदारसंघात राहिलेला असं पाहिजे आलेला आहे. कारण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्र पवार अशी लढत होती आणि गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पद्धतीने प्रचार झालेला आहे आणि त्यानंतर आज त्यांचा पुण्यात येऊन एकूण आरोप प्रचारामध्ये जे काही ठीक नक्कीच. धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.